अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी आश्रमात मध्यवर्ती प्रतिनिधी सभा 15 एप्रिलला पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष माजी आमदार पुष्पा बोंडे उपस्थित होत्या. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची संधी मला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे. नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्याच्या प्रक्रियेत मी संसदीय संघर्षाच्या माध्यमातून आपले योगदान देऊ शकले याचे विशेष समाधान आहे. ज्या अपेक्षा आज या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या त्या पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी मी प्रयत्नांची शर्त करेन. निष्काम भावनेने हे पद स्वीकारले त्या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक एक शब्द हा समाजाला जोडण्यासाठी होता. आणि इथं आल्यानंतर जेव्हा तुम्ही पहिलीच प्रार्थना केली की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे वरची असा दे, बाकी काहीच सांगण्याची आवश्यकता मग पडत नाही. जिथं बंधुभाव असेल, प्रेम असेल, स्नेह असेल, सहकार्याची भावना असेल, हम साथ साथ है हा विचार असेल, तिथं दिशा योग्य असेल. कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर ही बैठक होते, पण आज बैठक घेताना 80 वर्षात अनंत बैठकी या ठिकाणी जागा असतील. प्रत्येक बैठकीचं काही वैशिष्ट्य असेल, त्या वर्षाचं काही महत्त्व असेल. कधी एखादी बैठक एखाद्या युद्धाच्या प्रसंगात जागी असेल, एखादी बैठक दुष्काळाच्या प्रसंगात जागी असेल, पण या बैठकीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ही बैठक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात होत आहे. आणि यासाठी आज मी धन्यवाद देताना आपल्यासमोर विचार मांडताना आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की ज्या अपेक्षेने मनात जे लक्ष उद्दिष्ट ठेवून मला तुम्ही सेवेची संधी दिली त्यामध्ये मी पूर्ण शक्तीने तन मन आत्मा धन या चारही बाजूनी हे तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी झटेन हा विश्वास देतो. यावेळी प्रास्ताविक वाघ यांनी केले, संचालन जनार्दन पंत बोथे यांनी केले. सभेला मध्यवर्ती प्रतिनिधी उपस्थित होते.